कशासाठी इथे आलाय बोलणार आहेस का? ते बघ, तू नाही बोललास ना तर माझ्याकडे राक्षस जागवतो, माहितीये ना तुला. मी म्हणते त्या भवानीला अक्कादनी वाड्यावर बोलवलंच कशाला? अरे काय चाललंय काय? म्हणसं काय म्हणताय तुम्ही? कोण भवानी? अहो तीच ती मोठी खोतीवीचा तोरा मिरवते मनोरमा. नीट विचार कर. तुझ्या उचापती अक्कादाना कळणार नाहीत असं तुला वाटलं होतं. त्या तुला काही बोलणार नाहीत अशी खात्री तू मला देत होतीस. आता भोग तुझ्या कर्माची फळ. येऊ दे वाड्यावर त्या भवानीला. हात धरून बाहेर काढते की नाही बघा त्या सटवीला. थोरल्या खोतांच्या खोतनीनं यायचं का? विठोबा, सरकारांना सांगावा द्या. गंगू, गुळ पाणी ठेवा त्यांच्या हातावर. आता ग बया, म्हणजे समदानेच मान फिरवलीत बघा, तरी बी तुम्ही माझं मान करताय. म्हणूनच माझा जीव हाय बघा तुमच्यावर. वाड्याचा रिवाज आहे हा. कोणी कसंही वागलं ना तरी वाड्याने रीतभात सोडलेली नाही आहे अजून. बरोबर. तुमका सरकारांनी बोलवले ना? मला कशा पाई बोलवलं तिथे? आम्हाला असं कळलं की अहो तुम्हाला जे काही कळलंय ते खोटं आहे. मी कोणाला बी काय बी बोलले नाही खरंच. अहो आणि तुम्ही एवढं काय बी सांगाल आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवाल, हे कसं चालेल? नाही म्हणजे आपल्या नात्यातल्या माणसावर विश्वास ठेवायचा नाही आणि त्या रस्त्यावरच्या माणसावर विश्वास ठेवायचा, हे काय बरं नाही. आणि मी खोटं नाट्य सहन करून घेणार नाही बघा. झालं, आता ऐक. वाड्याचा इतिहास जाणून घ्यायची तुला उत्सुकता आहे असं मला कळलं, खरं आहे का? हा म्हणजे असणारच ना. अहो किती बी झालं तरी सासर आहे यो माझं. मी म्हणजे इथली माणसं कशी आहेत, त्यांचे पूर्वज कशी होते, एवढा मोठा वाडा बांधला कुणी, हे समजा कळायला हवं ना. नाही म्हणजे आपल्या माणसांची माहिती असणं हे बरं नाही का? माहिती काढून माणसांना संपवायचं हाच हेतू आहे ना तुझा. असं कुठं म्हणलं मी? नाही म्हणजे माझं एवढंच म्हणणं होतं की याबद्दलची माहिती असावी मला, एवढंच. थोरल्यांना खोत व्हायचंय, गावची वाड्याची मालकी हवी आहे ना. आता ते या घरातले मोठे आहेत तर. विवलकरांचं घराणं जरी जुनं असलं तरी हा वाडा आम्ही बांधलाय, तेव्हा आमच्या नंतर या वाड्याचा कारभार कोण सांभाळणार हे सुद्धा आम्हीच ठरवणार. पूर्वजांनी बांधलेल्या वाड्याची पडझड झाली होती, नावाखेरीज बिवलकरांकडे काहीच शिल्लक नव्हतं हे थोरल्यांना नीट ठाऊक आहे. आम्ही कधी त्यांना परक मानलं नाही, पण ते वाड्याचे मालक होतील की नाही हे आम्ही ठरवणार. हा वाडा जपण्यासाठी वाड्यातल्या माणसांबद्दल, गावाबद्दल प्रेम हवं, माया हवी, आदर विश्वास हवा. वेळीस नुकसान स्वीकारून सुद्धा गावाला मदत करायची तयारी हवी. लक्षात ठेव मनोरमा, जोपर्यंत हा वाडा उभा आहे तोपर्यंत हे गाव उभं आहे. तू, तुझा नवरा, आम्ही, वाड्यातली मंडळी, गावातली मंडळी सगळेच उभे आहेत.
तुम्ही करत असलेल्या उद्योगांमुळे तुम्हाला कदाचित गावची मालकी मिळेल, पण माणसांशिवाय. पण या गोष्टीची खात्री देता येत नाही की नियतीच्या फेऱ्यातून तुमची सुटका होईल. लई दिवसापासून ऐकते या वाड्याबद्दल, काय गुपित तरी काय आहे? एक डाव सांगूनच टाका ना. ते असं सांगता येणार नाही, ते पाहावं लागेल. आणि त्याकरता तुला आमच्या बरोबर आमच्या अज्ञातवासाच्या खोलीत यावं लागेल. पवित्र खोली आहे ती, ह्या वाड्याचा आत्माच आहे. पण त्या खोलीत पाऊल टाकणारा माणूस मनाने शुद्ध असायला हवा. आहे तयारी आमच्या सोबत यायची? हो. आणि आत आल्यावर किमान 3 दिवस बाहेर यायला मिळणार नाही. 3 दिवस? खायचं प्यायचं काय? खोलीत गेल्यावर कसलीच गरज लागत नाही. अरे वा अरे वा, हे बघा सरकार, तुमच्या मनात जर माझं काही येडवाकड करायचा विचार असेल ना, तर सांगून ठेवते, माझ्या मालकाला ठाव आहे मी इथे आले ते, आणि तुम्ही सुटू शकणार नाही ना याच्यातून. तुझं बरं वाईट करायला आम्हाला इतके दिवस वाट पाहायची गरज नव्हती मनोरमा. आम्ही जर मनात आणलं असतं तर या गावातच काय पंचकोशीत सुद्धा तू दिसली नसतीस, आणि कुणाला कळलंही नसतं तुझं काय झालं. तू आज गावात आहेस कारण थोरल्यांना तू हवी आहेस, आणि इतर मुलांप्रमाणे आम्ही त्यांच्यावरही माया करतो. पण माया करतो म्हणून मुलांचे अयोग्य हट्ट आईबापांनी पुरवायचे नसतात. तुला वाड्याचा इतिहास जाणून घ्यायचा आहे ना? चल आमच्या बरोबर. खोलीत यायची काय, तिच्या जवळपास भटकण्याची सुद्धा तुला हिम्मत होणार नाही या जन्मात मनोरमा. जस्ट लिसन नीलू, तू अशी चिडचिड करशील ना माझं डोकं जाईल कामात ना. ऍटलीस्ट यू ट्राय टू अंडरस्टँड. हाऊ कॅन आय, मी कसं राहू इकडे अजिंक्य? You said you're going to come here in 3 days and how many days have passed now? Kiti divas zale? You don't understand anything. What am I going through here? You just come immediately, Ajum. Please. अरे नीलू, मी काय इथे मजा करतोय का? मी इथून निघण्याकरता किती धडपड करतोय हे माझं मलाच माहिती. Give me some time. थोडा पेशन्स ठेव. हक्कादा? आत येऊ का हक्कादा? अक्कादा, झोपला होतात का? काय विचारायचं? नाही, खूप वेळ झाला तुम्ही वाड्या खोलीच्या बाहेर आला नाही म्हणून बघायला आले. काय लपवतेस? सांग. नाही काही नाही. बैस. अक्कादा, कुणाला सांगणार नाही ना? आता सांगतेस का देऊ एक रट्टा? सांगते. अजिंक्य ना आपला, अजिंक्य तो अडचणीत आहे. अजिंक्य का? नाही नाही, अजिंक्य नाही काही, त्याची त्याचा तो. अगं गोंधळतेस काय, बोल ना. अजिंक्याचा मित्र आहे ना, तो अडचणीत आहे. कोण मित्र? तो मुंबईला असतो, तो अडकलाय. कुठे? मला नाही माहित, तो मुंबईला तिथे अडचणीत अडकलाय. आम्हाला काही कळत नाहीये. मला तरी कुठे कळत आहे? म्हणजे मला तरी कुठे कळतंय नीटस. अजिंक्यने मला काहीच सांगितलं नाही. 2-3 दिवसापासून ना तो खूप काळजीत पडलाय. इतके दिवस अजिंक्यने आम्हाला का नाही सांगितलं? काय माहित, मला काय वाटतं त्याला ना एकदा मुंबईला जायला हवं, म्हणजे कशी त्याची काळजी मिटून जाईल. कशावरून? तो मुंबईला असतो ना मित्र. हा हा, पण खरं तर अजिंक्यने आम्हाला सांगायला हवं होतं. हो, मी त्याला किती वेळा सांगितलं,
जा अक्का दादांना सांग, जा अक्का दादांना सांग, कुठं माझं ऐकेच ना, मी त्याला घेऊन येते. थांब मिठू. मिठू थोडा पेशन्स ठेव. अजिंक्य प्लीज, माझ्याजवळ आता पैसे पण नाहीयेत. नीलू यू डोंट वरी, मी पैशांची व्यवस्था करतो, मी येताना पैसे घेऊन येतो. ट्राय टू अंडरस्टँड. आणि त्या अजिंक्यला जाऊन सांगा आम्ही बोलवलंय. जा. जी अक्का. थांब, तू कुठे झाली चित्रा? इथेच थांब. तुझ्या समोर आम्ही त्यांना विचारणार आहोत, आम्हाला हे सगळं आधी का नाही सांगितलं? अरे हो, कळतंय मला सुद्धा. चल ठीक आहे, मी नंतर बोलतो तुझ्याशी. ओके बाय. ओ झाकले खोतांनो, ओ झाकले खोत, ओ झाकले खोत. अरे हो, कशाला ओरडतोय? इथेच उभा आहे ना मी. अहो सरकारांनी तुमका बोलवलंय ना. अक्कादांनी? हा. जा तू, आलो मी. हो. काय अजिंक्य, तुमचा कोण मित्र अडचणीत आहे? माझा मित्र? तुझा मित्र तो नाही का? हा हो 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 हो, हा माझाच मित्र आहे. हो हा, थोडा अडचणीत आहे तो. तो अडचणीत आहे आणि तुम्ही आम्हाला सांगत नाही. साऱ्या गावाला मदत करतो आपण आणि तुमचा मित्र अडचणीत आहे तुम्ही आम्हाला साधं सांगतही नाही. अख्खा तर मी सांगणारच होतो पण तुम्ही मला बोलवलं. वासुदेव यांचा कोण मित्र अडचणीत आहे तुम्हाला काही ठाऊक आहे का? नाही. कोण मित्र? अक्कादा एवढा मोठा प्रॉब्लेम नाहीये. हो अहो, प्रसंग मोठा असो वा लहान, तुम्हाला जर त्याचा त्रास होणार असेल तर आमच्याकरता तो मोठाच आहे. तुमचा कुठला मित्र अडचणीत आहे हे आम्हाला चित्राकडनं कळलं, असं कसं चालेल? नाही वासुदेव, तुम्ही एक काम करा, तुम्ही अजिंक्यसोबत मुंबईला जा, भरपूर पैसे घेऊन जा बरोबर. त्या मित्राला काय मदत लागेल ना ती सगळी करा. जा तयार व्हा. अक्कादा मी काय म्हणतो त्याची काही गरज नाही आहे. नाही म्हणजे नाना नाही आले तरी चालेल, एवढा मोठा प्रॉब्लेम नाही. अक्कादा मी एक काम करतो, मी एकटं जातो, मी मॅनेज करतो ना सगळं आणि मी लगेच परत येतो. अहो वासुदेव सोबत असले तर आम्हाला काळजी वाटणार नाही. अक्कादा अजिंक्य एवढं म्हणतोय तर जाऊ दे ना त्याला एकट्याला, तो लगेच त्याच्या हिला मित्राला. हा त्याच्या मित्राला लगेच भेटून येईल. पण वासुदेव सोबत असले तर काय बिघडतंय, मदतच होणार आहे ना, अडचण नाही. मी तर मुंबईला जायला एका पायावर तयार आहे, मी लागतो तयारीला. अजिंक्य तुम्ही पण जा. अक्कादा. अरे तुम्ही अजून इथेच? हा जातो मी. कशी ही आजकालची मुलं. ते एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता, दुसरा प्रॉब्लेम क्रिएट होतोय. तू सगळं जरा मराठीत बोल ना. अरे आता नाना बरोबर येतील तर गोंधळ नाही का होणार? हो. अजिंक्य एक काम कर ना, तू त्यांना एसटी स्टँड वर चुकवून टाक. नको. काय करायचं मग? सारे गमा. हा मी सारे गमालाच काहीतरी करायला सांगते, म्हणजे त्या नानांना अडवून धरतील. कसं वाटलं?
नाही. अक्कादांनी सांगितलंय ना, तर आता नानांना बरोबर घेऊन जा बसला. तू कशाला काळजी करतोस? सारे गामाने जरा आग्रह धरला ना तर कदाचित नाना ऐकतील सुद्धा. सारे गामाला काय सांगायचं ते मी बघते, तू फक्त मोठ्याला काय सांगायचं ते बघ. महिना सरला रजा संपली, आज निघालो मुंबईला. आणि बांध वळकटी सखे लवकरी, येळ नाही मला थांबायला. ग ग ग ग अजिंक्यच्या निमित्ताने का होईना, पण मस्तपैकी मुंबईला जायला मिळणार. राजाबाई टॉवर पाहायचा, गेटवे ऑफ इंडिया, ताजमहाल हॉटेल, वा 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 वा. सावित्री, मुंबईहून तुला मी काय घेऊन येऊ? मला नको काही. काही नको असं कसं? काहीतरी सांग ना, काय आणू? सांग. माहीमचा हलवा आणू. मला पण यायचंय मुंबईला. तुलाही मुंबईला यायचंय? हो. अरे बापरे, अरे बापरे, काय आता तुम्ही निघालाय तर मी पण येते की? इतके वर्षात कधी वाडा सोडला नाही, बरत कधी जाणं व्हायचं मग. नाही ते सगळं ठीक आहे, पण उद्या मुंबईला गेल्यानंतर म्हणशील की आता कोण जाते आपल्या गावाकडे परत? गप्रा हा, काहीतरीच बाई तुमचं. काय म्हणालीस? बरोबर. चला. कुठे? मुंबईला. इकडे बघ, आटप लवकर चल. काय होतंय काय तुला? आटप लवकर. मग मनोरमा खोतीन बाई, आम्ही म्हणालो तेच खरं ना? धडा शिकवायला जाल तर अंगलटी येईल ही आमची वाक्य आठवत आहेत का? इतक्या वर्षाचा अनुभव आहे आमचा. अक्कादांशी कसं वागायचं कसं नाही वागायचं हे आम्ही व्यवस्थित जाणतो. तुमच्यासारखं नाही उचलली जीप लावली टाळ्याला. मोठे धडा शिकवायला गेला होतात ना, मग हे असे तोंड पाडून का आलात? जरा तुमच्या तोंडाचा भात्या थांबवणार आहात? नुसतं वच 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 सुरूच आहे. सौता काय करायचं नाही आणि दुसऱ्याला काय करू द्यायचं नाही. जय बरं आहे चोराच्या उलट्या. आम्ही तुम्हाला थांबवलं होतं का काही करण्यापासून? नाही ना, स्वतःच गेलात ना हिंमत दाखवायला, पाय लावून पळत आलात. तुमच्यामुळं अहो केली असती आम्ही हिंमत त्या खोलीत जायची, पण तुम्हीच सांगून ठेवलं होतं ना त्या खोलीत जाऊ नको म्हणून. आम्हाला जेवढं माहिती होतं तेवढं आम्ही सांगितलं. अहो पण त्या वेळेला समद डोळ्यासमोर आलं बघा, तुम्ही सांगितलेलं समद आठवायला लागलं, टुसक नुसतं गरगरायला लागलं. एकतर माणसाच्या मनात असं भ्याव भरवायचं आणि नंतर विचारायचं हिंमत का करून दावली नाही म्हणून. येड्याचा बाजार आहे नुसता. हो पण मला सांगा, असं काय आहे काय त्या खोलीत? नाही म्हणजे असं काय गुपित आहे त्या खोलीत? तुम्ही जिवंत परत आलात ना ते तुमचं नशीब समजा. म्हणजे हे गुपित आम्हाला माहीत असतं तर आम्ही अख्ख्या गावभर बोंबललो नसतो. एक काम करायचं, पुन्हा त्या खोलीकडे पाहायचं नाही, जायचं सुद्धा नाही. कळते का तुम्हाला? टोसके छिरते का तुमच्या? अक्काला मुलींना पाठवायचं नाही म्हणाल्या तर मुली बिचाऱ्या नाराज होतील आणि मला त्यांच्या उत्साहावर पाणी घालायचं नाही आहे. म्हणू तू पोरांवर माया कर, मी तुझ्यावर माया करू. बस काय बस ना, थोडं पुरं झालं चावटपणा. चावटपणा नाही ग, माया करतो ना. मला तुमची माया भी नग, मला तुमचा चावटपणा भी नको. पण अक्का दा, मुंबईचा प्रवास सगळ्यांशी धगधग होणार ना.